नमस्कार मित्रांनो, आज आपण लेखक हमीद दलवाई यांच्या बाबू खानचा ग्रामोफोन या कथेबद्दल बोलूया। बाबू खानला त्याच्या बापाने मुंबईहून ग्रामोफोन पाठवल्याचे गावात कळताच साऱ्यांना आश्चर्य वाटले। लोक म्हणू लागले, ह्या पोराला कशाला फोन धाडला, हे उडंगणार आणि फोन लावणार वर्णी गुरुनी करणारच नाही। परंतु आम्हा मुलांना मात्र बाबू खानकडे ग्रामोफोन आल्याचे कळताच खूप आनंद झाला। तोपर्यंत ग्रामोफोनविषयी नुकतेच ऐकले होते, ते सारे अद्भुत होते। ग्रामोफोनमध्ये कुत्रा दडलेला असतो आणि तो बोलतो अथवा गातो, असे माझ्या बरोबरीच्या एका मुलाने मला सांगितले होते। ग्रामोफोनच्या करण्यात तोंड खुपसून बसलेला कुत्रा त्याने कुठेतरी वर्तमानात पाहिलेला होता। तो कुत्रा आम्हाला दाखवून तो म्हणाला, ह्योच तो कुत्रा। आधी काही दिवस त्या ग्रामोफोनचे आम्हाला दर्शन झाले नाही, कारण बाबू खान तो रात्रीच लावायचा, त्यामुळे त्याचा आवाज तेवढा आम्हाला ऐकू यायचा, खूप मोठा। रमजान महिन्यात पहाटे उठवायला येणाऱ्या फकीराच्या आवाजासारखा तो आवाज रात्रीच्या वेळी कानांवर पडला की गाणे गाणाऱ्या त्या कुत्र्याचं चित्र माझ्या मनात उभं राहायचं। आमच्या मते ग्रामोफोनमध्ये दडून बसलेला तो कुत्रा पुरुषाच्या, बाईच्या आणि मुलाच्या अशा निरनिराळ्या आवाजात बोलत असे। अशा अनेक आवाजांची नक्कल करणाऱ्या कुत्र्याला पाहण्याची तीव्र जिज्ञासा आमच्या मनात निर्माण झाली। मग एके दिवशी बाबू खानला संध्याकाळच्या वेळी ग्रामोफोन लावण्याची लहर आली। ग्रामोफोनचा तो आवाज कानी पडताच आम्ही मुले त्याच्या घराकडे धावलो। बाबू खान तो ग्रामोफोन पडवीतील एका टेबलवर ठेवला होता। त्याचा मोठा करणा अंगणाकडे वळविलेला होता। आम्हाला आलेले पाहताच बाबू खान बाहेर आला आणि म्हणाला, आत ना यायचा, लांबशीच ऐकायचो। आणि त्याने छपरातल्या एका बाकावर आम्हा बसायला सांगितले। त्या बाकावर बसून आम्ही बाबू खानच्या ग्रामोफोनवर लावलेली गाणी ऐकू लागलो। तेव्हापासून बाबू खान नेहमीच दिवसाचा ग्रामोफोन लावू लागला आणि आम्ही धावत जाऊन त्या बाकावर बसू लागलो। बाकावर उभे राहून ग्रामोफोनमधील कुत्रा पाहण्यासाठी धडपडू लागलो, परंतु तो कुत्रा आम्हाला कधीच दिसला नाही। त्या कुत्र्याला मध्येच धाप लागायची आणि तो गायचं बंद व्हायचा। बाबू खान तेवढ्यापुरता ग्रामोफोनच्या जवळ यायचा आणि कुत्र्याला गायला लावून पडवीतल्या दरवाजात येऊन उभा राहायचा, आमच्यावर जणू जागता पहारा करायचा। जणू आम्ही त्याच्या ग्रामोफोनच्या कुत्र्याला पळवून न्यायला आलो आहोत अशा संशयाने आमच्याशी वागायचा। त्याला धुडकावून आत जायची आम्हाला हिम्मत होत नसे, त्याची आम्ही एक प्रकारे भीतीच घेतली होती। वास्तविक आम्ही त्याला भ्यावे अशा रीतीने तो आमच्याशी वागत नव्हता, तो शरीराने किरकोळ होता। गावातील लोक त्याला भित्रा म्हणत असत आणि त्याची थट्टा करीत ते आम्हाला माहीत होते। बाबू खान काही काम करत नसे, त्याचे वडील मुंबईला नोकरी करीत, आई आणि तो घरी राही। पावसाळ्याच्या दिवसात वडील घरी येऊन राहत आणि दिवाळीच्या सुमारास पुन्हा मुंबईला परत जात असत। बाबू खान एकदा त्यांच्याबरोबर मुंबईला गेला होता, पण तो फार दिवस तिथे राहिला नाही। त्याला बोट लागली होती आणि ओकून ओकून तो हैराण झाला होता। त्याने बोटीची आणि पर्यायाने मुंबईची धास्ती घेतली होती। त्याची आई कुळांकडून
भात वसूल करायची, मुंबईहून वडील पैसे पाठवायचे. एकदा पैशांबरोबर त्यांनी ग्रामोफोनही पाठवून दिला आणि बाबू खान सारे उद्योग सोडून ऐकत राहू लागला. अशा या निरुपद्रवी बाबू खानची आम्हाला भीती वाटायचे कारण नव्हते, परंतु त्याच्या आणि आमच्या वयातील अंतर आम्हाला भेडसावत होते. शिवाय तो हाडकुळा असला तरी खूप उंच होता. रोज जागरण केल्यासारखे त्याचे डोळे नेहमीच तांबडे भडक असायचे आणि ते वटारून आम्हा मुलांवर तो हुकूमत गाजवायचा. बाबू खानला सारखी शिंकायची आणि पाणी प्यायची सवय होती. जवळपास उभ्या असलेल्या कुणाही मुलाला तो पाणी आणायला सांगायचा आणि घटाघटा ग्लास रिकामा करायचा. ते आत नेऊन ठेवायची कामगिरी देखील त्या मुलावर असायची आणि एवढे करून त्याला ग्रामोफोनच्या आसपास देखील फिरकता येत नसे. निमूटपणे पुन्हा आमच्या शेजारी बाकावर येऊन बसावे लागे. बाबू खानच्या ग्रामोफोनमधील कुत्र्याचे रहस्य असे उलगडेनाशे झाले. तेव्हा अखेर एक दिवस मी बाबांना विचारले, बाबू खान दाचो तो कुत्रो बोलतो कैसो? बाबू खानचो कुत्रो? त्याच्याशी कुत्रो है? नाय, त्या फोनचो कुत्रो. फोनचो कुत्रो? बाबा जोरात हसत म्हणाले, तुला कुणी सांगितलान फोनूत कुत्रो असते? तो ती मशीन हाय, कुत्रो नाय. चावी दिली की रेकॉर्डची बंगरी बोलाय लागते, समजलोस? मग बाबांनी यंत्र म्हणजे काय ते मला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मला ते नीटसे कळले नाही, परंतु माझ्या मनातील त्या कुत्र्याने ग्रामोफोनच्या पेटीतून बाहेर उडी मारून जाहिरातीतील चित्राच्या ट्रेडमार्कच्या जागी बस्तान बसविले. मात्र त्यामुळे ग्रामोफोन ऐकायची माझी उत्सुकता कमी झाली नाही, ती वाढतच गेली. बाबू खानने संध्याकाळच्या वेळी ग्रामोफोन लावल्यानंतर मुले पूर्वीप्रमाणेच त्याच्या घराकडे धावू लागली. तो आम्हाला बाहेरच बसून ठेवू लागला तरी तिथून जेवढा दिसेल तेवढा ग्रामोफोनचा भाग पाहण्यासाठी त्या बाकावर उभे राहून आम्ही धडपडू लागलो. बाबू खान मधून मधून आम्हाला खाली बसा म्हणून दटावून सांगे, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही ग्रामोफोनची फिरती तबकडी जेवढी दिसेल तेवढी पाहण्याचा प्रयत्न करीत असू. त्या ग्रामोफोनच्या तबकड्या केवढ्या तरी मोठ्या होत्या. एकदा त्या लावल्या की संपल्या तरी संपत नसत आणि अखेरीला प्रत्येक तबकडीला माय नेम इज कालू कव्वाल ही ट्यून जोडलेली असे. हा आवाज ऐकू आला की तबकडी संपली हे आम्ही ओळखू लागलो. किंबहुना त्या माय नेहमीच कालू कव्वालची आम्हाला अशी गंमत वाटायची की ते गाणे ऐकावेशी वाटत राहायचे. गाणे संपून तो आवाज कानी पडण्यासाठी आम्ही कान टवकारून आणि श्वास रोखून बाहेर बाकावर उभे राहायचो. त्या बाक आलेल्या तबकडीवरून फिरणाऱ्या त्या वर खाली हलणाऱ्या साऊंड बॉक्सवर आमची नजर खिळून राहायची आणि एकदा का माय नेम इज कालू कव्वालचा गजर झाला की एकदम कसला तरी प्रचंड विजय झाल्यासारखे आम्ही टाळ्या टिपायला लागायचो. बाबू खान तेव्हा मग आमच्यावर डापरून म्हणायचा, शैतानांनो जरा चीप ऐका तरी. त्याला माय नेम इज कालू कव्वालची फारशी क्षिती वाटायची नाही. तो भरकन आत जायचा आणि दुसरी तबकडी लावायचा. त्या तबकडीची कव्वाली ऐकण्यात दंग होऊन जायचा. बाबू खानकडे असलेल्या सगळ्याच तबकड्या गाण्याच्या नव्हत्या. काही तबकड्या लागल्या की त्यातून संवाद सुरू होत आणि ती संपेपर्यंत चालू राहत. त्या तबकड्यांच्या शेवटी माय नेम इज कालू कव्वालची बांग दिलेली नसे. एका तबकडीतून एका फुले विकणाऱ्या माळिनीचे स्वागत लावले जाई
लो फुलो की माला लो माला असे ती गाणे गात चाललेली असे आणि कुणीतरी गिराईक तिला मध्येच थांबून विचारू लागे, फुलवाली ओ फुलवाली ये माला कैसी दी, आणि मग त्यांचे संभाषण सुरू होई। मधूनच ती गाणे गाई पुन्हा गिराईकांशी बोलू लागे, असे त्या तबकडीच्या अंतापर्यंत चालू राही। परंतु बाबू खानची खास मर्जी एका विशिष्ट तबकडीवर बसली होती, ती तबकडी तो वारंवार लावित असे। त्या तबकडीतून तमन्ना ये मदिनाचे आळवणीचे सूर निघू लागत। तमन्ना ये मदिनाच्या आवाजाने बाबू खान सद्गदित होई आणि डोलू लागे, जणू मदिनाला जाऊन पोहोचे। करबलाच्या युद्धभूमीवर वावरू लागे, काब्याच्या मैदानात नमाज पढत असल्यासारखा नतमस्तक होई। तबकडीत संपून माय नेम इज कालू कव्वालचा आवाज कानी पडला की दचकल्यासारखा भानावर येई। धावत आत जाऊन साऊंड बॉक्स उचलून पुन्हा ती तबकडी लावई। तबकडी घुमू लागली की पुन्हा तिच्यातून तमन्ना ये मदिनाचा आळवणीचा सूर उमटू लागे। त्या नाद ब्रह्माने तो डोलू लागे। बाबू खान त्या नाद ब्रह्मात डोलत असतानाच एक दिवस त्याचे वडील वारल्याची मुंबईहून तार आली तेव्हा आम्ही मुले त्याच्या छपरात गोळा झालो होतो आणि बाबू खान छपराच्या दरवाजाला वर हात पकडून उभा राहिला होता। आतून ग्रामोफोनचा आवाज घुमत होता। तेवढ्यात गावातील दोन वडीलधारी माणसे तिथे आली। काय रे पोरांनो इथं काय करताव, असे त्यांनी आम्हाला खेकसून विचारले। काही न बोलता आम्ही तिथेच बसून राहिलो। मग छपराच्या दरवाजाला लटकून उभा असलेल्या बाबू खानला ते म्हणाले, अरे तो फोनू बंद कर, दिसभरात फोनू काय वाजत बसताव। बाबू खानने चटकन आत जाऊन ग्रामोफोन बंद केला। तेवढ्यात ते दोघे आत पडवीत गेले, एका बाकड्यावर जाऊन बसले। बाबू खानला त्यांनी जवळ बोलायचे, शाळेत मास्तरांसमोर खाली मान घालून आज्ञाधारकपणे उभ्या राहणाऱ्या विद्यार्थ्यांप्रमाणे तो त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिला। मग त्यांच्यापैकी एकाने बोलायला सुरुवात केली। तो म्हणाला, काय समजतोस, मुंबईहून तार आयली, तुझो बापूस गुजरलो, खुदा त्याला जन्नत नसीब करो, आमीन। काही क्षण बाबू खानला त्या शब्दांचा अर्थ जणू कळला नाही, तो असहायपणे त्या दोघांकडे पाहत राहिला। मग एकाएकी तो ओक्साबोक्सी रडू लागला। त्या दिवसापासून बाबू खानचा ग्रामोफोन कायमचा बंद झाला। त्याच्या घरातून आम्हाला फुलवालीचे संवाद ऐकू येईनासे झाले, तमन्ना ये मदिनाचे आळवणीचे सूर उमटेनासे झाले। काही दिवस आम्ही त्याच्या घराकडे फिरकलो नाही, परंतु आम्हाला चुकल्यासारखे वाटू लागले। दबकत आम्ही एक दिवस पुन्हा त्याच्या घरी गेलो। बाबू खान तेव्हा विमनस्कपणे छपरातल्या बाकावर बसला होता। त्या दिवशी तो आमच्यावर खेकसला नाही, त्यामुळे आमचा धीर चेपला। रोजच आम्ही त्याच्याकडे जायचे सुरू केले। एक दिवस त्याला म्हणालो, बाबू खानदा रेकॉर्ड लाव ना। त्याने व्याकुळ नजरेने आमच्याकडे पाहिले। मग तो म्हणाला, रेकॉर्ड लावायची नाही बाबांनो, आणि अजून बाबांचा खतंबी झायलाय नाही। त्याच्या वडिलांचा महिना संपला की आम्ही त्याच्याकडे पाहत राहायचो, पुन्हा आपल्याला ग्रामोफोन ऐकायला मिळेल अशी आम्हाला आशा वाटू लागली। परंतु महिना संपला तरी बाबू खान ग्रामोफोन लावण्याचे नाव काढीना, तो आम्हाला भकासपणे बाकावर बसलेला राहायचा आणि आम्ही ग्रामोफोनचा विषय काढला तरी लक्ष द्यायचा नाही। मग आम्हाला कळले की बाबू खान चिंतेत आहे, त्याला त्याच्या वडिलांच्या मालकाचे नोकरीकरता पत्र आले आहे, त्यांनी त्याला मुंबईला बोलावले आहे। गाव सोडून जायच्या विचाराने तो नाराज झाला, परंतु आम्ही काही त्याला याबद्दल विचारले नाही।
एक दिवस तोच म्हणाला, पोरांनो मी मुंबईला चाललो. कवा कवा बाबू खांदा? आम्ही मुलांनी गिल्ला केला. उद्या, तो म्हणाला. मला पोचवायला पर्यापाशी या. आणि फोनूचा काय करणार? आम्ही विचारले. आम्हाला त्याच्याऐवजी त्याच्या ग्रामोफोनचीच अधिक चिंता लागली होती. फोनू बी नेणार, त्याने सांगितले, आणि आम्हाला खूप वाईट वाटले. त्याने ग्रामोफोन आमच्या हवाली करून जावे असा एक वेडा विचार आमच्या साऱ्यांच्याच मनात चमकून गेला. परंतु त्याला तसे सुचवायची आम्हाला हिंमत झाली नाही. त्यानंतर थोड्याच दिवसात बाबू खान मुंबईला निघून गेला. जाताना आम्ही त्याला गावाच्या पऱ्यापर्यंत पोचायला गेलो. पऱ्यापलीकडे गेल्यानंतर तो काही क्षण थांबला आणि हातातली छत्री हलवीत मग अधूनमधून मागे वळण पाहत तो पुढे चालू लागला. बाबूखान गेला आणि मागोमाग त्याची आईही त्याच्याकडे राहायला गेली. अनेक दिवस त्याची माहितीही आम्हाला कळली नाही. मग कळले की तो तिथून इंदूरला गेला. त्याच्या मालकाने इंदूरला कसले तरी कंत्राट घेतले होते व बाबूखानला तिथे पाठवले होते. कधीही घरातून न पडलेला बाबूखान जो एकदा बाहेर पडला तो पुन्हा गावाकडे परतलाच नाही. इंदूरला राहिला. त्याने तिथेच लग्न केले. लग्नाचे 4 ओळींचे फक्त औपचारिक आमंत्रण त्याने नातेवाईकांना पाठविले. गावातील माणसे म्हणू लागली, बाबूखान गावाला कंटाळलो. हळूहळू आम्हीही बाबूखानला विसरलो. काही दिवसांनी गावात कुणीतरी ग्रामोफोन आणला. मग आमच्या वाढत्या वयाबरोबर ग्रामोफोनची नवनवी मॉडेल्स आम्हाला गावात दिसू लागली. ग्रामोफोनविषयीचे ते अद्भुत कुतूहल लयाला गेले. प्रस्तुत कथा ही सत्यकथा या मासिकात ऑगस्ट 1966 मध्ये प्रकाशित झालेली होती. धन्यवाद.